अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग फर्म हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे बुधवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहण्यास मिळालं. उद्योगपती गौतम अदानींना 45,000 कोटींचा फटका बसला. अदानी ग्रुप हिंडनबर्ग रिसर्चवर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. अदानी ग्रुपवर हिंडनबर्ग रिसर्चनं काय आरोप केले आहेत तेही पाहूया. शेअर्सची किंमत वाढवण्यासाठी कुटुंबाचा पैसा परदेशातून आपल्याच कंपनीत त्यांनी गुंतवला. शेअर्सची किंमत वाढवण्यासाठी ऑपरेटरचा वापर करण्यात आला. पैसा अवैध मार्गानं देशाबाहेर पाठवला. व्यवसाय वाढवून फुगवून दाखवला. कुटुंबातील अनेक सदस्यांची चौकशी. बँक अकाउंट मधल्या गफलतीमुळे 8 वर्षात 4 CFOंनी राजीनामा दिला. भंडाऱ्याची उधळण म्हणजे